तुमच्या पप्पांना सुट्टी मिळाली.
काय पोरांची काय चुळबुळ चालली आहे? काय नाही काय नाही, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. अहो त्यांचं रोजच आहे, तुम्हाला माहित नाही का? मी काय म्हणते, आज आत्यांचा फोन आला. काय म्हणू, आपल्याला गावी बोलवले. तुला माहितच आहे ना आपण कसं आलो ते. होय मला माहित आहे हो, पण पोरांना काय माहिती आपल्या. आणि त्या म्हणत होत्या गावाकडे तर काय कोण सज्जन नाही राहिलं, सगळी सैराट झाली. अगं सैराट सज्जन हे एक ठीक आहे, पण आपल्याला तात्याने घरात घ्यायला पाहिजे की नाही? घेतील की तात्या, तात्यांचं काय, पण तुम्ही सुट्टी बघ, सुट्टी मिळते का ते तरी बघा. प्लीज आपण आपल्या आजीला आणि आजोबांना पाहिलं सुद्धा नाही, आमचं घर कसलं आहे ते सुद्धा माहित नाही. सांगी दादा तू पण सांग ना पप्पांना. हो बाबा माझे मित्र सगळे गावी जातात सुट्ट्यांमध्ये, आपण कधी जाणार, आपण कधी गेलोच नाही गावाला. बघ सुट्टीचं काय होतंय ते बघ तुम्ही. अग कुठल्या जातीची ना गोतीची गावातली पोरगी पळून येऊन लगीन केलंय त्यानं, आणि आता दुसरी पोर काढून ये लागले इकडं. तुला तुला काम धंदा नाही ग, फोन करून हिन बोलून घेतलं. काय म्हणला? तुला धंदा नाही, फोन करून तो बोलून घेतलं तुला कडू येण्याला. ए म्हाताऱ्या लाज वाटते का तुला पोटच्या पोराला कडू म्हणायला? कडू गावात इज्जत राहिली का माझी इज्जत? अरे म्हाताऱ्या तू बाप हैस का हैस कोण? आय म्हणती आई, अरे अख्ख्या गावात पंचपुरुषीत नाक दाखवाय जागा नाही राहिली. गावात पाहुण्यात लोक नाही नाही ती बोलते, ऐकून कान किटलं माझ नाक गेलं माझं. धाकटी सुनी येणार आहे म्हणून गेली का नाही सकाळ सकाळी माहेर सोडून राहिली का लाज? ए म्हाताऱ्या तुला एवढी इज्जत आणि लाज वाटत असं तर तू बी जा. अरे पण जलम दिला ना आपण त्याला. दिला की मग मला नाही राहायचं या घरात, निघालोच बघ मी. माझी पिशवी दे जातो जातो एवढीच वाट बघ, नाही मला राहायचं. नाही राहायचं ना तर जायचं, कुठे जायचं ते जायचं. अरे माझ्या कर्मा ज्याची भीती होती तेच झालं. जरा डोळा चुकून जावं म्हटलं तरी काळी माकड पुढे चाली. तुला जा एवढं जोरत काय गाड्याला.
तात्याच्या घरी एकूणच पोर आले ते पण हे पोर दिकणे. अरे नुसतं दिकणे असून काय करायचं आहे म्हणजे मला काय समजलं नाही. ती काय चांगली आहे तिवी. अरे तात्याच्या थोरल्या पोरानं गावात असताना कॉलेज मधली एक पोरगी पळवून येईल ती. आता माझ्या ध्यानात आलं त्याच्या पोटची पोर आहे ती. होय का तात्याच्या घराला म्हणून तर अख्ख्या कडूच घर म्हणते. बर 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 आता मला समजलं बघ ही त्या आकेची पोर आहे त्या मुलीची चिकरीची पोर आहे. बरं तर बघतोय ही सगळीच बेर आहे ती. सगळीच बेर आहे ती बघ ती कडूच आहे ती. पोरायसाठी तूप कडी इथे जरा. अहो मी आली ना आता मी सगळं करते. तुम्ही बर बाहेर जाऊन बसा बर टीव्हीला बघा काय लागले जावा. तूच बस पोर तुम्ही दोघे बसा. त्या पोरांच मी बघते. मी आली ना आता तुमचा दिवस संपला तर कष्ट करायचं. 15 दिवस ना सुखी बसा. किती दिवस राहणार आहेस तू एवढं सुख देणार मी मला. देते मी आहे तर तरी जावा बसा टीव्हीला बघा ती काय लागले. करते मी करते आकाश. तात्याच्या घराला सांगू नको. ते घर कमीतलं आहे. ही पद्धत चुकीची आहे. सगळ्या घालासनी सांगायचं नाही एकाच घालाला सांगायचं नाही. तात्याच घर कडूच समजलं जात आहे. विचारलं तर आपण सांगायचं काय आणि ही पोर कोणाची. हे कडू म्हणजे काय काय तुला समजून सांगू. मी सगळ्याला सांगणार आहे. त्यांचं एकट्याचं घर मी वाली टाकणार नाही. मी सांगतोय तेवढंच कर. पण आताच्या काळात ही कडू बिडू काय मानत नाही. ते तुमच्या पिढीत मानत होते कडू. अरे बाबा ही जुनी पद्धत आहे. आमची पद्धत ही चालणार. आमची पद्धत बंद होत नसते. नाना म्हणते तेच बरोबर आहे. सांगते तेवढंच आहे. जा आता. बर बर ठीक आहे. कशी ताडा माडा सारखी लेकर माझी नजर लागू नये कुणाची. सोडून द्यायचं. अरे सीमा ते मला चष्मा दे बर. हे बातोड्यासाठी एवढं जरा निसून ठेवते. चक्कीवरून दळून पण आणते. हे घ्या. अरे मम्मी ते बाहेरची पोर आम्हाला कडू म्हणून म्हणत होती. अगं अगं मम्मी ते आमची बाबांचं नाव घेऊन कडूची पोर असं काहीतरी बोलत होती. कडू म्हणजे काय ग. आम्ही मग अशी बाहेर खेळत असताना तिथली मुलं आम्हाला कडूची मुलं म्हणून म्हणत होती. कोण कडू बेण्याचं म्हणत होत. अगं आजी आम्ही क्रिकेट खेळत होतो काय बघा. आणग ते इळा इकडे एकेकाचा केळीचा घडच घेते कापून. पण कापून घेते का ग. पण काय करू शकतो सांगते. गावची आजी कितीरी डेंजर आहे. राजगिरी उठली त्या लोकांना मारा. हो आजीचं बरोबरच आहे की हे लोक आपल्या पप्पांचं नाव घेऊन आपल्याला काही बोलत होते. मम्मी मम्मी कडू म्हणजे काय ग. आम्हाला काही समजलं नाही. अगं मम्मी कडू म्हणजे काय नाही रे. चांगला शब्द आहे.
कडोवा शब्द इतका चांगला आहे तर लोक ते आपल्याला नाव का ठेवत होती आणि तुझ्या डोळ्यात त्या दिवशी पाणी आलं होतं आणि आजी पण एवढी चौथ्या त्या लोकांवरती का गेली होती. सांग ना मम्मी कडू म्हणजे काय. सांग ना मला कडू म्हणजे काय. मम्मी सांग की काय झालं मम्मी. आता मी सांग म्हणायला लागलीस. हा मम्मी तू रडते काय. मम्मी सांग ना. मम्मी सांग ना कडू म्हणजे काय. मम्मी मम्मी बोल ना काहीतरी. मम्मी बोल ना काही. मम्मी काय झालं. मम्मी काय झालं. मम्मी काय झालं राहिला. कडू म्हणजे परजातीतील लोकांनी एकमेकांवर प्रेम करून पळून जाऊन केलेले लग्न आणि त्यांच्यापासून जी मुलं होते त्या मुलांना कडू म्हटलं जात आणि अशा मुलांना समाज वाईट टाकतो. त्यांच्याशी कोणीही नाते संबंध जोडत नाही. कडू म्हणून हिनवलं जात. त्यांच्याशी कोणीही सुद्धा जोडत नाही. मुर्खासारखं काही बडबड करू नकोस आणि हा इतका पण माझ्याकडे बघू नकोस. तुला अजून सांगते लोकांच्या डोळ्यावर हे बघ. एक तर पुढे तरी जा नाहीतर एक तर माग तरी जा. असं करत वाटलं नव्हतं. खरंच का जाऊ. कुणी आढळलंय का पुढे वाजता रिकामच आहे. बर इतकं पण गडबड करू नकोस. एक ना एक दिवस सगळ्यांनाच जायचं. वाळखर जरा खाणावरची केस कमी कर म्हणजे ऐका येईल. खरंच का ऐका तुझ्या डेअरी माझ्या बरोबर चालण्याची. बघायचंय का तू. बघितलं बघितलं तुझी डेअरी. साधी चार बोटाची चिट्टी तर देता येते का. Thank you.
ती येणार आहे मारते बघ हिरोला बघायसाठी. बघ नुसती कशी कावरी बावरी झाली नसते. आला हिरो तो बघ 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 कशी करते काय करते रे ते. बघायचं की याच्याकडं बघा बघा काय जाय तुमच्याकडं दम आहे का एवढा. दम आहे का दम नाही वाटत त्यांच्याकडे. थांबा 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 नको 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 आपण फक्त छानपणे बघूया आपण बघू थोडं थोडा वेळ बघू काय. निव्वळ काय बनायच तू चिठ्ठी देणार होत हे काय दिलं उघडून तरी बघ त्यात काय आहे ते. तुझ जर खरं प्रेम असेल ना तर तू ह्यातली चिठ्ठी शोधून काढशील. मला काय वेडी समजलीस का. माझ प्रेम काय तुला खोटं वाटलंय ये बघ तुझी चिठ्ठी. बघ तुझी इच्छाकडे काय कशी मी काय ती कुठं काय चॉकलेट आहे. चिठ्ठी कसली आहे चिठ्ठी कुठे चॉकलेट इधर तुला खाय घे तू पण खा इधर तुला पण कुठं गेला रे हिरो चायला चा. आज जर संध्याकाळी तुझ्या आईला सांगून जर तुझ्या झिंजा नाही जर उपटायला हवं ना आणि त्याच पण उद्या नाही तांगड तोड ना तर नाव सांगत नाटक झाले ते तुझी तुला काय आठवण
कशी गुलगुली करायला लागली ती. ऐकलंच नाही तुम्ही, सांगत होतो तुम्हाला बाय. हा दाल त्यांचं बघा कसं करते. दम लागतो, दम आहे का तुमच्याकडे? तुमच्या आहे का दम? ते कसं करतो दम बघायचा आहे. हा ते बघा कसं त्याचा कसा दम आहे बघा. कशी घेऊन आला त्याला दादा. मस्ती जिरवली. लपडी करतोय. चला रे. Thank you.
बिस्किट थोडं दे केक. पण एक दिवस मी वेगळाच प्रकार बघितला. आकाश दारू पित होता. आकाश काय करत असत उन्हात? बघू बघू आकाश काय लाभ बोलत मला दाखव आधी. आणि एवढं उन्हाचं काय करतो इथं? काय पाकिट आहे? माझ्या खोटं बोललो गो. माझ्या तू खोटं बोलू शकत नाही. तू खोटं बोलू शकत नाही. मला पाकिट काय आहे? पाकिट आहे. इकडे फिर बरं. खोटं नको बोल. काय घेशील? एवढं का फुगीर झालंय? पाकिट आहे. पाकिट? अरे वा, तू तर आता हल्ली पाकिटच वापरायला लागला. जीवा भावाची माणसं सोडून तू चांगलाच पैसा कमवायला लागला. तू खोट नको बोलू. माझ्याशी खोट बोलायच नाही. माझ्या तुझं पाकिट हे पाकिट का? ही पाकिट आहे. Thank you.
आणि त्यात इकडं गाव सोडून घर सोडून सगळ्या माणसांना आपल्या सोडून पळून जायचा प्लॅन होता त्यात. तर मग आम्ही इकडं आलो. त्यामुळे तुम्हाला मी आम्ही आजपर्यंत गाव दाखवलं नाही, आजी आजोबांचं तोंड नाही दाखवलं. कारण गावची लोक कशी आहेत, कसं आपल्याला वागवतात हे तुम्हाला पण कळलं. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत होतो की गावी नाही जायचं. गाव असून पण तुम्हाला त्यांच्यापासून आम्ही वंचित ठेवलं. समाजातले लोक अशी काय वागतात मम्मी? मला तर अशा समाजातच नको राहिला. मी खूप मोठा संन्याशी बनेन आणि जगाला चांगला शांततेचा संदेश देईन. काय फायदा आहे देशाला देशातील लोकांना स्वातंत्र्य भेटून? या समाजातून स्वतःच्या मर्जीने काही करताही येत नाही आणि वागताही येत नाही. मी आपला ख्रिश्चन धर्म स्वीकारणार स्वच्छंदित वातावरण. मला तर खूपच वाईट वाटते समाजातील अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं. मी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर जाऊन लोकांना समानतेचा संदेश देणार. संपूर्ण बौद्ध धर्म स्वीकारणार. किती गोड गोड राजसारखं बोलताय रे. माहितीये मला माझे बाळक खूप विचारवंत. आता उठा, बोलून काही पोट भरणार नाही. जाऊन अभ्यास करा, उठा चला. तसं